हुड़केश्वर पुलिस थाना अंतर्गत आने वाले न्यू ओम नगर से एक डकैती की घटना सामने आ रही है, जहां लगभग 5 से 6 लोगों ने दुरुककर परिवार के घर में घुसकर लाखों का माल चुराया है। दरअसल कल देर रात लगभग 2 बजे के करीब 5 से 6 लोग न्यू ओम नगर निवासी 34 वर्षीय अमित दुरुककर के घर पिछले रास्ते से आए और उन्होंने उनके घर का इलेक्ट्रिसिटी कनेक्शन काट दिया, जिसके चलते अमित की बुजुर्ग माँ नींद से जागी। आपको बता दें कि अमित के घर पर उसका अविवाहित बड़ा भाई 36 वर्षीय स्वप्निल दुरुककर, उसके बुजुर्ग माँ समेत उसकी पत्नी और 2 बच्चे रहते हैं। कल रात अमित और उसकी पत्नी एवं बच्चे ऊपर के कमरे में सोए हुए थे और स्वप्निल और उसकी माँ नीचे के हॉल में। जब स्वप्निल की माँ ने देखा कि बाहर किसी की आवाज आ रही है और सभी के घर बिजली है, मात्र अपने ही घर में बिजली गुल है। शक के बिना पर माँ ने अमित को फोन किया, मात्र वह उसने नहीं उठाया, जिसके बाद उसने स्वप्निल को बताया। तभी खिड़की से झांकते हुए 5 से 6 लोग उसे बाहर दिखाई दिए। जब भय के कारण वह दरवाजा बंद करने गया, तभी वह सभी लोग स्वप्निल की उंगली पर वार करते हुए अंदर घुस गए और तलवार की नोक पर माल समेटने लगे। तभी इस बात की भनक अमित को पड़ते ही उसने पड़ोसी और पुलिस को फोन लगाया और शोर किया, जिसके चलते डकैत 8 लाख कैश लेकर फरार हो गए, जिसके बाद हुड़केश्वर पुलिस की टीम मौके पर पहुंची और आगे की जांच जारी है। कर लिया तो फिर मैंने उनको बोला कि मम्मी को कुछ मत करो, हाँ वो मम्मी को मुझे देखने दो। तो फिर उन्होंने मुझे धमकी दी कि तू शांत बैठ, तो और मारेगी करके। फिर उसके बाद में फिर वो मुझे उनको, हाँ फिर मैंने उनको बोला कि एक काम कीजिए, जो अंदर में जो कुछ लेके जाना है वो लेके जाइए, लेकिन मम्मी मम्मी के पीछे मत जाइए। फिर वो मुझे उठा के, और मैंने उनको ये की थी कि मुझे पहले मम्मी को देखना है, बाकी आपको क्या होना उधर में मैं सब दिखा देता हूँ, आप लेके जाओ करके। तो मम्मी को उन्होंने फिर दिखाया मुझे, लेकिन मम्मी बेहोशी की इसमें थी, तो मुझे कुछ समझ में आया नहीं, बोला इनको जितने जल्दी जो कुछ। पुलिस स्टेशन हुड़केश्वर हद्दीमध्ये रोटेकर लेआउट या भागामध्ये नागरी वस्तीमध्ये फिर्यादी अमित दुरुककर यांच्या राहत्या घरी काल एक दरोड्याची घटना घडलेली आहे। रात्री अंदाजे 1:30-2 वाजताच्या सुमारास त्यांच्या घराचं मीटरमधनं लाईट बंद करून 5 ते 6 आरोपींनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून सशस्त्र हत्यारांनीशी प्रवेश करून त्यांना फिर्यादी अमित दुरुककर यांना जखमी करून आणि त्यांच्या आईला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून त्यांच्या घरातनं जवळपास नगदी रक्कम रुपये 8 लाख चोरी करून, बळजबरी चोरी करून नेलेले आहेत। त्या संबंधाने पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अनोळखी 5 ते 6 आरोपींच्या विरुद्ध। घटने संबंधाने फिर्यादीचे मोठे भाऊ श्री स्वप्निल दुरुककर हे त्याच घरामध्ये वरच्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेले असताना आरोपींनी प्रथम म्हणजे घटना करण्यापूर्वी वरच्या बेडरूमचे दार लॉक केलेले होते, तर बंधू श्री स्वप्निल दुरुककर यांनी त्यांच्या बेडरूममधनं जेव्हा खालनं आवाज यायला लागले आणि दार बंद आहे त्यांच्या बेडरूमचं असं त्यांना लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी पोलिसांना पोलीस कंट्रोल रूमला 112 वर कंट्रोल रूमला माहिती दिली होती। त्या अनुषंगाने नियंत्रण कक्षाने पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना ही माहिती मिळाल्यामुळे तात्काळ पेट्रोलिंग वाहन अधिकारी सर्व वरिष्ठ अधिकारी सुद्धा घटनास्थळावर पोहोचले होते। फिर्यादी अमित दुरुककर आणि त्यांचे मोठे बंधू श्री स्वप्निल दुरुककर हे दोघं पण फुलांचे थोक व्यापारी आहेत। नेताजी सुभाषचंद्र बोस फुले मार्केटमध्ये ते फुलांच्या थोक खरेदी विक्रीचं कामकाज करतात आणि त्यांच्या घरात घटनेच्या वेळी त्यांची आई तसेच मोठे बंधू स्वप्निल यांची पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार संपूर्ण होता। आरोपी जे 1:5 ते 6 आहेत त्यांचा आपण आपल्या सर्व तांत्रिक जी माध्यम आहेत त्यांच्या सहाय्याने आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतो आहोत। अद्याप हवे तो आरोपींबद्दल काही माहिती मिळालेली नाही, पण निश्चितच आपण लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ।
फिर्यादीकडे या संबंधाने वारंवार विचारणा केली, परंतु फिर्यादीला कोणावरही संशय नाही असं ते सांगतात. आणि पण एकूण जो काही प्रकार कमी वेळात घडलेला आहे त्यावरनं असं लक्षात येतं आहे की बा आरोपींनी लक्ष ठेवून आणि रेकी करूनच सदरची घटना केली असावी असा प्राथमिक संशय पोलिसांना सुद्धा वाटतो आहे. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट.